जालना जिल्ह्यातील लोकसभा चुनाव 13 मेला असल्यामुळे जिल्हा प्रशासक सज्ज झाले आहे. नवीन मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याकरिता जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळी यांचे मतदारांना आवाहन. प्रिय मतदार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ, जिल्हाधिकारी जालना. जालना मतदारसंघामध्ये 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये आपल्या जवळच्या मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे. सबंध भारत देशामध्ये या निवडणुकीमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि याकरिता माननीय निवडणूक आयोगाने यावेळेस उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा हे घोषवाक्य केलेलं आहे. सर्व नवमतदार यावेळेस जालना जिल्ह्यातील जवळपास 1,45,000 हे आपले नवमतदार पहिल्यांदा मतदान करतील. त्या सर्वांनी आपला मतदानाचा कर्तव्य आणि अधिकार बजावा हे मी सगळ्यांना आवाहन करतो. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रावरती सर्व ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे सर्व सुविधा, पाण्याची व्यवस्था असेल, वेटिंग रूम असेल, व्हीलचेअर असेल, या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत जेणेकरून कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. आपण सर्वांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तसेच निर्भयपणे भीतीमुक्त वातावरणामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावा यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली आहे. सर्व मतदारांना मी आवाहन करतो की मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त मतदान आपण यावेळेस करावं. देशाचं जे ॲव्हरेज आहे मतदानाचं त्यापेक्षा जालना मतदारसंघाचं मतदानाची टक्केवारी ही जास्तीत जास्त ठेवावी यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग, प्रत्येक मतदाराचं मत हे अमूल्य आहे याची जाणीव आपल्या सर्वांना असावी याकरिता प्रत्येक मतदाराने 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये आपला मतदानाचा अधिकार. कोंडी मानपट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.